माझी गॅरंटी म्हणजे सभ्यता आणि पातळी न घसरण्याची गॅरंटी म्हणजे बाकी राजकीय गॅरंटीचा विषय जर झाला तर त्या दिवशी तुम्हाला वास्तविक सांगतो की त्या दिवशी आणि हे क्लॅरिफिकेशन त्यांना पण प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं ती पाकराव म्हणून विचारलं होतं की पक्षाला विचारलं नाही तुम्ही पक्षाला उत्तर देतो नव्हतं पक्ष देऊ शकलं. एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण पत्रकार आणि एक परिवार म्हणून बसतो तर त्या ठिकाणी राशींचं नियोजन करताना धान्य वाटपावरच मारामाऱ्या सुरू झाल्या आणि मी त्यांना हे सांगायचा प्रयत्न केला आणि भांडणं करणाऱ्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी असे तर भांडणं होते आणि भाजपचे लोक पण भांडत होते. तर मी त्यांना म्हटलं बाबा तुम्ही भांडू नका, तुम्ही पक्षपातीपणा करतात राजकारणामध्ये. नॉर्मल जीवनामध्ये राजकारण सोडून जगावं लागतं, पक्ष सोडून जगावं लागतं, इलेक्शन आल्यावर पक्ष काढावा आहे. म्हटलं तुम्ही शिवसेनावाल्यांना मी तेव्हा म्हटलं की तुम्ही आमच्या बरोबर लढला, आपण एकत्र होतो आणि नंतर तुम्ही जाऊन तिकडं महाविकासआघाडीमध्ये गेले. म्हटलं आज कोणाची गॅरंटी राहिली? म्हटलं माझी काही गॅरंटी होती का? मी लोकसभेत उडी टाकलीच की. तर ते सगळे हसल्याने वातावरण शांत झालं आणि त्याचा बातमी अशी केली गेली की बाबा उद्या मी कुठे उडी मारत असं त्याचा विपर्यास केला गेला. जेव्हा मी माझं उदाहरण दिलं मारलीच उडी मी लोकसभेमध्ये. काँग्रेस मला न्याय देऊ शकली नाही, माझ्यावर अन्याय झाला. मला अनेक लोकांनी विचारलं की तुमच्यावर अन्याय झाला मग निष्ठा काय असते? म्हणलं निष्ठा आणि अन्याय हे दोन वेगळे भाग आहेत. तुमच्याकडे असेल उमेदवार तुम्ही नाही घेऊ शकले, तुम्ही व्यक्तिगत राजकारण त्याच्यामध्ये केलं. तर राजकारणामध्ये माझ्या आजोबांनी मला एकच गोष्ट शिकवलेली आहे की अन्याय सहन करायचा नाही आणि आम्ही त्या पार्श्वभूमीवर अन्याय सहन करणं आमची मानसिक तयारी नव्हती. आम्ही जनतेकडे स्वतःला सुपूर्त केलं आणि जनतेने निर्णय घेतला आणि शेवटी निर्णय जनताच घेते. अजिबात नाही, भाजपने आम्हाला सगळं दिलं. संकटीच्या कालावधीमध्ये मला तिकीट दिलं, मला उमेदवारी दिली, माझ्या वडिलांना मंत्रीपद दिलं, याच्या पण इकडे अजून पक्षाने काय केलं पाहिजे? आणि अन्याय पुढे होणार नाही, होणार हा सगळा पुढचा विषय. तर भविष्य त्याच्याकडून आम्ही करू शकत नाही. पण भाजपने आम्हाला, मी अनेक वेळेस बोललो की मला भरपूर दिलंय, भरपूर केलंय माझ्यासाठी आणि संकटाच्या कालावधीमध्ये आमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे भाजपच्या बाबतीत माझ्या मनात कुठलाही काही शंकाचं कारण नाही.